मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे पांढऱ्या साडीतली ती, लेखिका आरती गवस. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. लहानपणी शाळेत जाण्यासाठी जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर पायपीट करावी लागत असे. बऱ्याचदा घरापासूनच सोबत मिळत असे, तर कधी रस्त्यात कोणीतरी शाळेत जाणारं भेटायचं. शाळेचा पहिला दिवस सोडून आमचे पालक कधीच आम्हाला शाळेत सोडायला यायचे नाहीत. आम्ही कॉलनीतले मुलं मुली मिळून शाळेत जात असू. शाळेत जायच्या बऱ्याच वाटा होत्या. एक हायवेवरून, एक मंदिराजवळून, एक वाडीतून, एक शेतातून, एक MIDC तून आणि अशा अजून. पण मी कधी न चोकळलेल्या वाटाही होत्या. मला सोबत कोणाची आहे यावरून आमचं ठरत असे की आज कोणत्या वाटेने शाळेत पोहोचायचं. कॉलनीत राहणारी माझी मैत्रीण वैशाली असेल तर आम्ही हायवेने जाऊ, म्हणजे माझी आई तशी परमिशन देत असे. कारण तिच्या मते वैशाली खूप जबाबदार मुलगी आहे आणि माझ्या मुलीची हायवेवरून भरधाव येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांपासून ती योग्य काळजी घेईल असं तिला वाटत असे. वैशाली माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठी होती, पण नापास होत राहिली म्हणून अजूनही प्राथमिक शाळेतच होती. अजूनही ती बऱ्याचदा घरातल्या कामांमुळे शाळेला खाडी करायची. तिची सोबत नसेल तर मी मंदिराजवळच्या वाटेने जात असे. सुरुवात एकटीच करायचे, पण पुढे माझी एक मैत्रीण तायडी राधिका भेटायची. मग आम्ही दोघी कुठे पिकलेला उंबर खात जा किंवा तुतीच्या झाडावरून लाल टपोऱ्या तुती काढून खात जा अशी कामं करत करत शाळेत पोहोचत असू. कधी कधी एकटी शाळेत जायचं असेल आणि खूप उशीर झाला असेल तर मग मात्र मी शॉर्टकटने, म्हणजेच जळकेवाडीतूनच जायचे. जळकेवाडीतून जाणे हा माझा शेवटचा आणि नाईलाजाचा पर्याय होता. पण शाळेत वेळेत पोहोचायचं असेल तर याशिवाय दुसरा पर्याय नसायचा. मला वाडीतून जायला आवडायचं नाही. याचं कारण म्हणजे मला त्या वाटेची वाटणारी भीती होती. खूपदा खूप वेगवेगळ्या लोकांकडून त्या वाटेबद्दल भीतीदायक ऐकलं होतं. त्यामुळे मी त्या वाटेवरून जायची वेळ आलीच तर एकदा का कॉलनी संपली की धावत सुटायचे. ते थेट शाळेत पटांगणात गेल्यावर थांबायचे. त्या वाटेवर कॉलनी संपताच एक बंगला लागायचा. मी माझ्या इतक्या वर्षात तिथे कोणाही जिवंत माणसाला पाहिलं नव्हतं, पण शाळेतल्या जळकेवाडीतून येणाऱ्या मुलांकडून ऐकलं होतं की तिथे पांढरी साडी नेसलेली एक बाई राहते. तिच्याबद्दल ऐकलं होतं ते असं की ती बाई भूत आहे. ती बऱ्याचदा बंगल्याच्या वरच्या मजल्यावर खिडकी वजा गॅलरीत उभी असलेली दिसायची. तिच्याकडे वाडीतील कोणीच भटकायचं नाही. सर्व लहान मुलं तिला टरकून असायचे. मोठी माणसंही कधी तिच्या आसपास दिसायची नाही. कधी त्या बंगल्याचा विषय निघाला की तिच्याबद्दल अजून नवनवीन गोष्टी समजायच्या आणि माझ्या मनात आणि माझ्या भीतीत अजून वाढ व्हायची. ती खिडकीत नसली तरी ती तिथे उभी आहे आणि माझ्याकडे रोकून बघते असा भास मला होत असे. आणि पाठीवरचं खादी दप्तर सांभाळत मी सर्व शक्ती एकवटून तिथून धूम ठोकायचे. 4th असताना माझे स्कॉलरशिपचे अतिरिक्त क्लास शाळेतच सुरू झालेले, त्यामुळे नेहमीच्या वेळेपेक्षा आता 1.5-2 तास लवकर निघावं लागत होतं. शिवाय वैशालीची सोबत कायमची सुटलेली, कारण तिला स्कॉलरशिपला बसता आलं नव्हतं. राधिकाही तशीच होती, त्यामुळे मी हायवे आणि मंदिराजवळून जाणाऱ्या वाटा कधीच सोडल्या होत्या. पावसाळा जवळपास संपत आला होता आणि थंडीचे दिवस सुरू झाले होते. आता सकाळी 7 वाजता मी निघत असे. बऱ्याचदा सकाळी सकाळी आजूबाजूला शेती असल्याने दाट धुकं पडलेलं असायचं. किमान 10 मीटरच्या पुढचं काहीच दिसायचं नाही. आई मला शाळेच्या गणवेशाच्या आतून एक उनी कपडा आणि बाहेरून स्वेटर घालायची. कानात माकड टोपी, पायात मोजे आणि कॅनव्हासचे बूट असा अवतार करून मी शाळेत जात असे. वाटेत जाताना तो बंगला लागायचा. पण धुका असल्याने फार काही दिसायचं नाही, पण मनात सतत भीती दाटून यायची आणि माझी पावलं घाईघाईने तिथून पळ काढायची.
सतत एकच प्रयत्न असायचा, तो म्हणजे ती बाई काही करून मला दिसता कामा नाही। एकदा याच घाईघाईने त्या वाटेने जाता जाता शेताच्या दवपडलेल्या फुटबर गवतातून माझा बूट घसरला आणि मी जमिनीवर खाली आपटले। पाठीवरच्या जड दप्तरामुळे पडण्याचा ओघ कदाचित जास्त जोराने होता। बांधावरून खाली पडल्याने माझे गुडघे फुटले होते आणि हातापायाला खरचटलं होतं। मला रक्त बघून अजून रडायला आलं आणि मी त्या बंगल्याच्या जवळच पडले हे कळल्यावर तर माझी शुद्धच हरपते का काय असं वाटत होतं। मी कशीबशी उठायचा प्रयत्न करत होते, माझा पाय मुरगला होता त्यामुळे मला धड उभं राहून चालता येणार नव्हतं। माझ्या रडण्याचा आवाज आता वाढला होता। तसं शेती करणारी माणसं आजूबाजूला असतात, मला वाटत होतं कोणीतरी येईल माझ्या मदतीला। पण मी जवळपास मिनिटभर जोरजोरात रडून पाहिलं तरी कोणी आलं नाही। शेवटी घरी परत जाण्याचा निर्णय मनोमन घेतला आणि मागे फिरणार तितक्यात मला कोणीतरी हात लावला आणि विचारलं, काय ग पोरी, गुडघे फुटले की घसरलीस वाटतं? चल माझ्या घरी, हळद लावते जखमेवर। कोणाची ग तू, वाडीतली की कॉलनीतली? मला एक क्षण काही कळलंच नाही ही नक्की कोण बाई आहे ते। पण ज्या क्षणी लक्षात आलं ती त्या भूतबंगल्यातून दिसणाऱ्या बाईसारखी दिसते त्या क्षणी माझा घसा कोरडा पडला। अजूनही तिने माझा दंड पकडला होता। मला वाटलं आज माझी सुटका नाही या भूतापासून, आता केवळ भोवळ यायची बाकी होती। माझा चेहरा पांढरा फटक पडलेला पाहूनच तिला कळलं मला काय वाटलं होतं ते, कारण वाडीत तिच्याबद्दल काय काय चर्चा होतात याची तिला बहुतेक जाणीव होती। ती थोडी खुसकन हसली आणि परत तिने मला विचारलं, कॉलनीत राहतीस का, वाडीतली नाही वाटत तू? मी फक्त हो म्हणाले आणि माझा दंड तिच्या तावडीतून सुटकवण्याचा फोल प्रयत्न करू लागले। त्यावर पुन्हा तीच म्हणाली, शाळेत चाललीस वाटतं, एवढ्या लवकर सुरू झाली का शाळा? आज उशीर होणार बघ तुला, चल लवकर, चल पटापट, हळद लावते आणि फडकं बांधते मग जा शाळेत। का तुला घरी सोडू? तिच्या तोंडून घरी सोडू हे ऐकल्यावर माझा जीव भांड्यात पडला। आता माझी भीती थोडी कमी झाली होती पण मनातली शंका काही दूर होत नव्हती। तिने बंगल्याचं फाटक लोटून मला आत नेलं आणि व्हरांड्यात बसायला सांगितलं आणि ती आत निघून गेली। मी बसता बसता एका नजरेत आसपासचं चित्र बघून घेतलं। तिने अंगणात किती फुलांची झाडं लावली होती। बंगल्याबाहेर 5 फूट सिमेंटचं कुंपण असल्याने ही फुलझाड कधीच दिसली नव्हती। थंडीचे दिवस असल्याने बऱ्याच फुलझाडांवर टपोरी फुलं फुलली होती। फुलांचे रंगही इतके चटकदार होते की एका नजरेत एखाद्याला त्याची भुरळ पडेल। माझंही तसंच काहीसं झालं होतं। तितक्या ती बाई हळदीचा लेप घेऊन आली। माझ्या कुठे कुठे जखमा झाल्यात त्या तिने आधी निहाळल्या आणि एकामागून एक अशा सर्व जखमांवर लेप लावला। आता माझी भीती पूर्णपणे विरली होती। या सगळ्यात जवळपास 20 मिनिटं गेली होती। शिवाय लंगडं चालायचं आणि शाळा गाठायची म्हटलं तरी शाळेला उशीर पक्का होणार होता। गणवेशाला पण थोडं रक्त लागलं होतं म्हणून मी घरीच परत जायचा निर्णय घेतला। लेप लावता लावता तिने माझ्याकडे पाहिलं। मी अजूनही त्या टपोऱ्या फुलांत गुंतले होते। माझी नजर त्या फुलांवर खिळलेली बघून तीच बोलली, तुला हवंय का ते गुलाबाचं फूल? घेऊन जा, नाहीतरी कोण येणार आहे माझ्याकडे आता? शेवटचं वाक्य जवळपास ती तोंडातल्या तोंडातच बोलली। एव्हाना माझी भीती संपून त्या जागी उत्सुकता आली होती। उत्सुकतेपोटी मी तिला प्रश्न केला, तुम्ही कोण आहात? तिला या प्रश्नावर हसू आलं आणि म्हणाली, अगं वेडे, मी माणूसच आहे ग बाई, मला माहीत आहे तू असं का विचारतीयस, घाबरू नको। मला या वाडीतले लोक हाडळ म्हणतात आणि लहान मुलं भूत म्हणून घाबरतात, पण मी काही भूत नाही आहे। मला आता पक्का विश्वास बसला होता की ती माणूसच आहे, पण लोक तिला असं का म्हणतात हे जाणून घ्यायचं होतं। त्यावर तिने सुरुवात केली, माझं नाव सुवर्णाबाई, माझा नवरा कोयनानगर धरणावर सरकारी नोकरीत होता। तुझे बाबा पण तिथेच जात असतील ना कामाला? मी फक्त मान डोलावली। ती पुढे बोलली, आम्हाला एक मुलगी होती सोनाली, आमचा खूप जीव होता ग तिच्यावर। तिला तिच्या पप्पांबरोबर खेळायला खूप आवडायचं, पण तिचे पप्पा कामावरून लवकर घरी यायचे नाहीत। बाकी सगळे 5:30 घरी पोहोचतात, पण माझाच नवरा का येत नाही असं वाटून माझ्या मनाला खूप घोर लागायचा। बाकीच्या माणसांना विचारत राहायचे मी की आमचे हे कुठे आहेत, आले कसे नाही अजून वगैरे वगैरे, पण कोणी काही धड सांगायचं नाही। आमची चिमणी मोठी होत होती, बोलायला शिकली होती। मला पप्पांबद्दल विचारून भांडावून सोडायची, तिला काय उत्तर देऊ
हे मला कळायचं नाही. एके दिवशी मी ठरवलं धरणावरच्या ऑफिसमध्ये जाऊन बघायचं कुठं असतो हा माणूस कामाची वेळ सुटल्यावर. पण मी आमच्या चिमीला कमरेवर घेतलं, घराला कुलूप लावलं आणि चालतच निघाले. तासभर चालल्यावर त्यांचं ऑफिस आलं. तिथं जाऊन यांची चौकशी केली तर कळलं की साहेबांच्या बंगल्यावर त्यांची 2 तास जास्त ड्युटी असते. मी साहेबांच्या बंगल्याच्या दिशेने कूच केली. हाच तो बंगला. हे ऐकताच माझे डोळे विस्फारले. त्या पुढे बोलतच राहिल्या. मी बंगल्यावर पोहोचले आणि जे काय अनुभवलं त्याने माझं आयुष्य बर्बाद झालं. साहेब 2 दिवसाच्या दौऱ्यावर गेले होते. साहेबांची बायको आणि माझा नवरा वरच्या मजल्यावरच्या खोलीत असल्याचं मला खिडकीतून दिसलं. माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी तरातरावरच्या खोलीत आले आणि दरवाज्याला जोरात धक्का मारून थेट खोलीत शिरले. मी त्यांच्या अंगावर धावून गेले पण त्यांना कसलीच शुद्ध नव्हती. बहुतेक कसलं तरी बेशुद्धीचं औषध देऊन साहेबांची बायको त्यांच्याबरोबर काहीतरी चाळे करत होती. माझ्या लक्षात येताच मी त्या बाईवर धावून गेले. आमच्या झटापटीत यांना नकळत धक्का लागला आणि ते खिडकीतून थेट खाली जाऊन जमिनीवर आपटले. मला काय झालं क्षणात ते कळलंच नाही. मी भराभरा खाली येऊन पाहिलं पण तोवर उशीर झालेला. त्यांनी कधीच त्यांचे प्राण सोडले होते. माझी मुलगी देखील हा सगळा प्रकार बघत होती. तिला त्यावेळी हे सगळं काय झालं ते कळलं नव्हतं. मी रडण्यासाठी हा मरडा फोडणार तितक्यात त्या बाईने बोबाटा केला. जोरजोरात ओरडू लागली. या बाईने स्वतःच्या नवऱ्याला वरून ढकलून दिलं, मारून टाकलं त्याला वगैरे वगैरे म्हणून लोकांना बोलावं लागली. आजूबाजूचे लोक गोळा झाले. त्यातील काहींनी पोलिसांना कळवले आणि माझ्यावर आरोप करून मला पोलिसांच्या ताब्यात दिले. माझी मुलगी एकटी पडली होती. साहेबांच्या बायकोने खोटी सहानुभूती दाखवत तिच्यावर कायदेशीर खटला चालेपर्यंत मी मुलीला सांभाळेन असं सांगितलं आणि पोलिसांनी रीतसर तिला तशी परवानगी दिली. 2 दिवसांनी साहेब आले. त्यांना हे प्रकरण समजताच मला तुरुंगात भेटायला आले. मी त्यांना त्या दिवशीचा सगळा प्रसंग सांगितला. त्यांचा माझ्यावर विश्वास बसला कारण त्यांना याची कुणकुण आधीपासूनच होती. त्याच्या प्रयत्नाने हा सगळा प्रकार अपघात होता असं सिद्ध करून माझी तुरुंगातून सुटका झाली आणि माझी मुलगी माझ्या ताब्यात आली. पण आता एकट्याने मुलीचा सांभाळ कसा करू हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. घर देखील सरकारी मालकीचं होतं. मालकच नाही राहिला त्यामुळे ते घरही सोडायची वेळ आली. अशा परिस्थितीत मला साहेबांनी त्यांच्या घरी धुनी भांडी करायला सांगितलं आणि 4 पैसे देऊ केले. या दरम्यान साहेबांची आणि त्यांच्या बायकोची खूपदा भांडणं झाली होती. साहेबांच्या मनात एक सल कायम होती. बायकोबद्दल त्यांच्या मनात आता घृणा होती. त्यांच्या मनात राग खदखदत होता. त्या रागापायीच एका दिवशी त्यांनी बायकोला जेवणातून विष देऊन तिचा काटा काढला. त्यांच्या मते आता त्यांच्या मनाला शांती मिळेल. पण झालं उलटच. रात्री अपरात्री त्यांच्यामध्येच किंचाळ्याचे आवाज ऐकू यायचे. त्यांना सगळीकडे त्यांची बायको दिसायची आणि त्यांना मारायची धमकी द्यायची. हळूहळू त्यांची तब्येत बिघडू लागली आणि एके दिवशी अचानक हृदयविकाराच्या झटक्यात ते गेले. आता बंगल्यात फक्त आम्ही मायलेकी उरलो होतो. एव्हाना लोकांनी मलाच दोष द्यायला सुरुवात केली होती. गावातल्या जाणत्या लोकांच्या मते हे सगळे माझ्यामुळेच मेले होते. मी हाडळ आहे आणि काही जादूटोना करून या लोकांना मारलं अशी समजूत सगळीकडे पसरली. त्यांनी माझ्याशी बोलणं सोडून दिलं. लहान मुलांना बंगल्याच्या आसपास भटकायला बंदी केली. माझ्या मुलीबरोबर सुद्धा कुणी खेळायला येत नव्हतं. माझा नवरा सरकारी नोकरीत असल्याने 4-5 महिन्यात मला पेन्शन मिळायला सुरुवात झाली. मी माझ्या मुलीला शाळेत घातलं पण शाळेत तिला माझ्यामुळे बहिष्काराची वागणूक मिळू लागली. लहानपणी तिला नीट कळत नव्हतं पण जेव्हा वयात आली तेव्हा लोकांच्या बोलण्यात येऊन तिने माझ्यावर शंका उपस्थित केली. तिलाही आता असं वाटू लागलं की मी हाडळ आहे. तिला आता माझ्यासोबत राहायचं नव्हतं. तिला वाटलं तिलाही मी बाकीच्यांप्रमाणे मारून टाकेन. मी तिला खूप समजावलं पण तिने ऐकलं नाही आणि मला सोडून कुठेतरी निघून गेली. आजवर ती काही परतली नाही. मी तिचीच वाट बघते म्हणूनच जिवंत आहे. एवढं बोलून ती रडू लागली. तिची गोष्ट ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आलं. तिने मला गुलाबाचं फूल तोडून आणून दिलं आणि म्हणाली, कधी इच्छा झाली तर मला भेटायला ये. मी ते फूल घेतलं आणि हो म्हणाले. उठून थोडं चालण्याचा प्रयत्न केला, पाय मोकळे केले आणि लंगडत लंगडत घराच्या दिशेने चालू लागले. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात.
पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल, त्यामुळे नक्की लाईक करा। आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात।